दिल बहलता है मेरा आपके आँखों में आपके दिल बहलता है मेरा आपके जाने हेलो, वेलकम वेलकम, सुस्वागतम। हेलो, सबका वेलकम, तहे दिल से स्वागत करते हैं आपका अपना सबका चाहिता क्लब 11 PM क्लब, महाराष्ट्र ची आन बान शान 11 PM क्लब। सर्व मित्र मंडळींचं, नातेवाईकांचं, जवळच्यांचं, आप्त सोखियांचं, मित्रांचं आणि प्रिय सगळ्या आपल्या कार्यकर्त्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, आपण TCS आणि MPSC ला बिलकुल आता घाबरतच नाही, हे काळ्या दगडावरची पांढरी रेष झाली, कारण बालाभैयाचे इंग्लिशचे क्लास केले की TCS आणि MPSC चा प्रॉब्लेम येत नाही बाबा। मग IBPS साठी पण असं काहीतरी काढा सर की आम्हाला IBPS पण अवघड नाही गेला पाहिजे, तर त्यासाठी आपण प्रॅक्टिस करू शकतो। जितकी जास्त प्रॅक्टिस करसाल तेवढा पॅटर्न आपला सोपा होऊन जाईल आणि IBPS चे पण बिलीव मी माय डिअर फ्रेंड्स तुम्हाला प्रश्न डायरेक्ट सुटतील, ठीक आहे। पण त्यासाठी न घाबरता न डगमगता आपल्याला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आहे, रेकॉर्डेड बॅच करायची आहे जर तुम्ही आता लेट झाला असतात तर, आणि प्लस रात्रीला माझ्यासोबत प्रॅक्टिस करायची आहे। आय एम हिअर नॉट टू फिअर, लाहोल बिलाहोल माहोल, सर्वांचं वेलकम वडकम सुस्वागतम। दिल से तारो से ना खुशबू से दिल महकता है हमारा आपके आ जाने से। तुम्ही आलात, शोभा आली। आणि मित्रांनो, IBPS पॅटर्नची जबरदस्त रेकॉर्डेड बॅच आपली पूर्ण विषयाची पण आहे आणि वैयक्तिक विषय ज्यांना इंडिपेंडेंट तयारी करायची आहे इंडिव्हिज्युअल, ओके, सेपरेट इंग्लिशची बॅच 999 रुपयामध्ये पुरवठा निरीक्षक भरतीचे। प्लस जे विद्यार्थी मला जिल्हा हे कारागृह भरतीबद्दल खूप विचारपूस करत आहेत की सर TCS पॅटर्नची लाईव्ह बॅच सुरू करा, तर ती बॅच उद्यापासून म्हणजे आज लॉन्च झाली आहे ऍपला आणि त्याचे लेक्चर 12 तारखेपासून सुरू होतील। ज्या विद्यार्थ्यांना TCS ची परीक्षा, TCS चा पॅटर्न शिकायचा आहे मुळापासून लाईव्ह, तर बालाभैयाची बॅच मोस्ट अवेटेड लॉन्च झालेली आहे आज, ते तुम्ही जॉईन करू शकता, ओके। चला, स्पोकनची बॅच सुरू आहे, हे स्टार्टिंगला इन्फॉर्मेशन आपल्याला द्यावी लागते, तोपर्यंत आपले सगळे कार्यकर्ते जागृत होतात। आणि आज बिलीव मी खूप खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहेत, फक्त आपलं लॉजिक अप्लाय करा आणि प्रश्न किती जरी वेगवेगळे विचारले तरी उत्तर फार कमी वेळात येतात आणि तुमची रीडिंग स्किल म्हणजे थोडं फार व्यवस्थित असेल तर IBPS पॅटर्न फक्त थेरॉटिकल दिसतो पण फार इझी आहे, खूप कमी वेळात उत्तर येते, ओके। IBPS ची इंग्लिश अप्लाय करण्यावर कोणते टॉपिक फोकस करावेत? नवनीत उबाळे कालचं लेक्चर बघा, ओके। कालच्या लेक्चरमध्ये मी सर्व टाकलंय, कुठले पॅसेज करावे, कुठले टॉपिक करावे, कुठल्या टॉपिकवर भर द्यावा, ओके। सर्वांचं वेलकम वडकम सुस्वागतम, सर्व आलेले आहेत, ओके। आहे दामिनी कोळी मॅडम, आहे, ठीक आहे। बाप करिअर अकॅडमीवर प्ले स्टोअरला तुम्ही गेलात, हे बाप करिअर ऑनलाईन अकॅडमी, हे आमचं ऍप आहे, याच्यावर सर्व काही अवेलेबल आहेत, बॅटेस वगैरे, आणि ह्या नंबरवर 70 38 वर तुम्ही कॉल पण करू शकता, ओके। शिवा सरची मराठीची बॅच पण लॉन्च झालेली आहे IBPS पॅटर्न नुसार। नाउ माय डिअर फ्रेंड्स, IBPS पॅटर्न किती सुंदर लिहिले बघा इथं, IBPS पॅटर्न, IBPS पॅसेज। गुरुजी येतात हो सर, पॅसेज पण येतात, काय येईल सांगता येत नाही, WRD ला पण TCS ने पॅसेज टाकले आणि IBPS पण पॅसेज टाकतंय, पण आज कोणता डे आहे मला माहित नाही, ओके। आज कोणता डे आहे सांगा बाबा, घंटाभर बाकी आहे त्यांना, ठीक आहे। तर हे पॅसेज आपण, हे जे आहे आपला IBPS PO चा पेपर या ठिकाणी आपण सॉल्व करणार आहोत आणि PO चा जरी पेपर असला तर तुम्ही माझ्या समोर रात्रीच्या 11 ते 12 या टायमिंग मध्ये किती झणझणीत उत्तर देता हे तुम्हाला दाखवायचं आहे। कॉन्फिडन्स तुमचा बूस्ट झाला पाहिजे असं हे लेक्चर असेल,
म्हणून आपण आजच्या लेक्चरमध्ये पॅसेज न सोडवता डायरेक्ट या आयबीपीएस पीओच्या एक्झामला आलेले बाकीचे प्रश्न बघणार आहोत. कारण पॅसेजला वाचायला वेळ वगैरे लागतो. पॅसेज एका दिवशी मी घेईल तुमचे 2-3 पॅसेज. ओके ओके चला आता हे पॅसेजचे प्रश्न मी स्किप करतोय आणि सर्वात पहिले आपण हे 7 प्रश्न पॅसेजवर आले होते हे पॅसेजचे प्रश्न मी स्किप करतोय आणि 7 ते 10 इथून आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. आज अगोदर मी तुम्हाला वेळ देईल 15 सेकंद 20 सेकंद अँड देन ओनली आय विल गिव्ह यू द राईट आन्सर. आय विल प्रोव्हाइड यू द राईट ऑप्शन. ओके माय डिअर फ्रेंड. दिल से तारों से न खुशबू से दिल बहलता है मेरा. हाँ हो गया आगे. यस चल रहा है. अरे ओके तर डायरेक्शन आयबीपीएस पॅटर्न मध्ये सर्वात महत्वाचं आहे डायरेक्शन. तुम्हाला काय दिले वाचायचं. कारण आपण जर आपल्याला मुंबईला जायचं आहे तर आपण मुंबईला जायचा रस्ता विचारतो अगोदर का. मुंबईला आधी 200-300 किलोमीटर फिरता नंतर विचारतात मुंबईचा रस्ता कुठं आहे. म्हणजे डायरेक्शन म्हणजे दिशा एकदा आपल्याला कळाली की काय करायचंय कोणत्या दिशेनं खपायचंय तर आपण बरोबर जातो आणि कमी वेळात तिथं पोहोचतो. उगा इकडं तिकडं पुणे बिने फिरून मुंबईला जाण्यापेक्षा सरळ सरळ जाऊ शकतो आणि हे जाण्याचा मार्ग तुम्हाला सांगलेला असतो आयबीपीएस पॅटर्न मध्ये या डिरेक्शन्स मध्ये. आणि डिरेक्शन्स वाचल्या बगैर प्रश्नाला हात लावायचा नाही हा पहिला मुद्दा तुमच्या लक्षात आला का. दिस इज अ ठळक मुद्दा. ओके सर वाचा डायरेक्शन. इन इच ऑफ द क्वेश्चन गिवन बिलो अ पार्ट ऑफ द सेंटेन्स इज गिवन इन बोल्ड. बोल्ड मध्ये दिलाय म्हणजे थोडासा पार्ट. इट इज देन फॉलोड बाय 3 ऑप्शन्स. नंतर 3 ऑप्शन ने फॉलोड केले. फाइंड द अल्टरनेटिव्ह दॅट कॅन रिप्लेस द गिवन बोल्ड पार्ट टू मेक द सेंटेन्स ग्रॅमॅटिकली अँड कंटेक्स्च्युअली करेक्ट. रिप्लेस करायचे खाली दिलेल्या ऑप्शन पैकी जर गरज भासल्यास. आणि जर इफ नन ऑफ द अल्टरनेटिव्ह इज करेक्ट अँड द सेंटेन्स इज करेक्ट ऍज इट देन इज देन सिलेक्ट ऑप्शन ई ऍज युअर चॉईस. म्हणजे जर काही बदल नसेल तर ई ऑप्शन चूज करा असं तुम्हाला म्हटलेलं आहे. कळलंय कळतंय. गुड इव्हनिंग सर्वांना बापू सगळ्यांना गुड इव्हनिंग. आज बुंदी जेवले मी. व्हेरी गुड चेतन. आठवण आली असेल आमची. पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आहे. इंटरेस्टिंग क्वेश्चन असतात. फक्त देखो मगर प्यार से असं धुकधुक करून बघू नका काय होते की कसं होते की आमच्यात नशिबी काला आला असेल. पहिलं जिल्हाभरती डायरेक्ट सरळ सेवा होत गेली. ते कुणी कुणी आले की आयबीपीएस टीसीएस आम्हाला परेशान करते. तर असं नाही. जितकं कॉम्पिटिशन वाढेल तेवढं चांगलं आहे तुमच्यासाठी. आणि तुमच्या समोर पहिला प्रश्न इकॉनॉमिस्ट डीना खटखटे. खटखटे व्हॉट अ ब्युटिफुल नेम. डीना खटखटे. ओके मी क्रॉस थांबल्यामुळे मला थोडं नाव वाचायला गडबड झाली असेल तर करेक्ट मी इफ आय एम रॉंग. ओके इकॉनॉमिस्ट डीना खटखटे हु विल पास अवे ऍट द एज ऑफ 92 ऑन सप्टेंबर 15 इन बथेस्डा मॅरीलँड. तिकडचे फॉरेनचे नाव आहे. इन द युएस वॉज अन अनयुज्युअल मॅन. आता हे दीना वाचून तुम्हाला महिला वाटेल पण ते एंडिंगला मॅन आहे म्हणे. ओके व्हॉट विल बी द आन्सर. आता भविष्यात कोणी मरल का रे पोरो. हा हु विल पास अवे. सगळं पास्ट टेन्स मध्ये. इकॉनॉमिक दीना खटखटे दीना ऍट द एज ऑफ 92 ऑन सप्टेंबर 15 इन द युएस वॉज म्हणले. वॉज म्हणजे पास्ट वापरलाय म्हणजे क्रिया घडून गेली. कम्प्लीट झाली असेल ना इकडे क्रिया. कम्प्लीट क्रिया केव्हा केव्हा होते रे दादू. एकदा सिम्पल पास्ट मध्ये होते. ओके म्हणजेच काय तर हु पासड अवे हे तरी असायला पाहिजे किंवा हु हॅज पासड अवे हे पण जमलं असतं. प्रेझेंट परफेक्ट पण जमलं असतं म्हणजे आत्ताच पण जाऊ शकते. पण इथं टाइम दिलेला आहे कधी. बेटेंडा इन द युएस 92 युएस वॉज अन अनयुज्युअल मॅन. तर काय येते टेल मी व्हॉट विल बी द आन्सर. 1 and 3 बी ऑप्शन इज करेक्ट. 1 and 3 येऊ शकते. व्हेरी गुड व्हेरी नाईस. फोकस ऑन युअर आन्सर इज करेक्ट बेटा.
मग मला सांगा आता एक IBPS पॅटर्न आहे का, फक्त उगा मोठा करून दाखवलेला आहे, मोठ नाव लक्षण छोटा आहे, महेश वाघमारे मयुरी देशमुख, ओके पर नाही बन बी येत नाही बेटा. ओनली थिंग कसं येईल, हु हॅज पाच डावे, हु पाच डावे पण येते सिम्पल फास्ट. ओके मग तुम्हाला इथं काय करतात, मोठा प्रश्न जास्त ऑप्शन, बघा ऑप्शन किती आहेत, एक दोन तीन हे खाली सहा, आणि एवढं वाचायला मुलाला कंटाळा येतो आणि त्याला स्वतःवर कॉन्फिडन्स नसतो की माझं बरोबर आहे का चूक आहे. पण जर आपल्या रेकॉर्ड बॅच व्यवस्थित करा आणि कन्सेप्च्युअल जा, तुम्हाला IBPS पॅटर्न मध्ये चांगले मार्क पडतात, ही मी तुम्हाला ग्वाही देतो, बिलीव मी. ओके ओके माय डिअर फ्रेंड, नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे. अ मिसो मिसो काय माहित आहे, मिसोजेनिस्ट, मिसोजेनिस्ट इज अ पर्सन हु इज हेटिंग वुमन, करेक्ट आहे का सांगा मग. व्हेरी गुड सोनाली मॅडम, सर्वांनी वर मी तुम्हाला पिन केलेली आहे टेलिग्राम चॅनलची लिंक, त्यावर ही PDF पेस्ट होईल, प्लस तुम्हाला तिथं क्विज पण देण्यात येते, आता IBPS पॅटर्न नुसार होकॅपची क्विज पण आपल्या बालाभाई ऑफिशियल या टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला भेटेल, त्यामुळे वर्ल्डच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा, प्लस आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके तो व्हॉट विल बी द आन्सर, मिसोजिनिस्ट, तुम्हाला माहित आहे मिसोगॅनी, वन हु हेट्स वुमन, जो महिलांची घृणा करतो, तिरस्कार करतो, ओके त्याला काय म्हणतात, मिसो मिसोजिनिस्ट. मग मला सांगा, अ पर्सन हु इज हेटिंग येईल का, कायला पाहिजे मग, हु आर हेटिंग रॉंग, हु हॅव हेट रॉंग, हु हेट्स, मग कसं काय हु हेट्स, तर ज्या युनिव्हर्सल ट्रूथ गोष्टी आहेत त्याला आपण सिम्पल प्रेझेंट मध्ये लिहितो, आणि खूप लोक म्हणतात टेन्स आणि व्हॉइस पेपरला नाही IBPSला, मग हे काय रे बापू, युनिव्हर्सल ट्रूथ आपण सिम्पल प्रेझेंट मध्ये लिहितो का नाही लिहितो, आणि यावर तुला एरर आली का नाही, उघडा डोळे बघा नीट. ओके मी ज्ञानदा कदम असं म्हणत नाहीये, जी चोवीस तास सर्वात पुढे, बालाभाई ऑफिशियल सर्वात शेवटी रात्री 12 वाजता, सगळे नटुरे फटुरे नाचून गेल्यावर आपला शो सुरू होतो रात्रीच्या 11 वाजता. खूप लोकांनी चॅलेंज दिले होते की रात्री काही क्लास असते का, ओके प्रेम असल्यावर मुलांचं आपल्यावर आमचं याच्यावर, तर रात्री पण क्लास असू शकतो आणि हे तुम्ही प्रूव्ह करून दाखवलेलं आहे. आजचा गायत कितीही छोटी मोठी एक्झाम असो आपण रात्रीच क्लास घेतो. व्हेरी गुड दिवाकर मेश्रा, मग तुम्हाला एक गोष्ट आता मी प्रकर्षाने जाणून देतो की टेन्स व्हॉइस डायरेक्ट इनडायरेक्ट याच्यावर IBPSला प्रश्न आहेत, फक्त इनडायरेक्ट वे मध्ये. आता चॅप्टर दिले ना त्याने, डायरेक्ट इनडायरेक्ट करा, पॅसिव्ह व्हॉइस ऍक्टिव्ह करा असं न म्हणता एरर मध्ये त्यांना त्यांनी इन्क्लूड केलेला आहे. ओके आणि हा कुठला आहे, हा कुठला आहे प्रश्न, IBPS चा PO पेपर मधला आहे, मी का घरी बनवला का प्रश्न, मुलांना सांगायचं मला बॅच करा टेन्स महत्वाचं आहे, नो दिस इज फ्रॉम दी IBPS PO पेपर 2018. ओके डिग्री वर पण आहे, दाखवतो बघा ना, समीरा इज द बेटर ऑफ द टू गर्ल्स व्हेन इट कम्स टू, किती भारी आहे, त्यांनी डिग्री वर म्हणलं लगेच डिग्री वर प्रश्न आलाय, कम ऑन चलो फास्ट, चलो कम ऑन सर, डिग्री वर आला होता ग्रुप डी ला, व्हेरी गुड धर्मराज जाधव, व्हेरी गुड व्हेरी नाईस, काय पण नाव दिले आता पोरं कमेंट मध्ये. समीरा इज द बेटर ऑफ द टू गर्ल्स व्हेन इट कम्स टू सॉल्विंग हार्ड मॅथमॅटिक्स प्रॉब्लेम, माय डिअर फ्रेंड, आता हे खूप लोकांना येईल ना येईल, पण मी तुला तुम्हाला कन्सेप्ट सांगतो, डिग्रीवर एरर आली तर तीन चारच एरर येतात, त्यापैकी एक एरर जी आली ते मी एक्सप्लेन करत असतो, ती म्हणजे आपल्याकडे डिग्री SD PD CD असतो, आणि CD आणि SD हे दोन व्यक्ती आणि वस्तूंसाठी CD वापरतात, याला आपण कंपेरेटिव्ह डिग्री म्हणतो, कंपॅरिझन दोन व्यक्ती वस्तूंसाठी असते, कंपेरेटिव्ह डिग्री. ओके मग हे दोन व्यक्ती वस्तूंसाठी असते, कधी पण लक्षात ठेवा, दोन व्यक्ती किंवा वस्तूंसाठी असते, आणि जर दोन पेक्षा जास्त व्यक्ती वस्तू असल्या तर दादूस त्यावेळेस सुपरलेटिव्ह डिग्री वापरतात. सुपरलेटिव्ह डिग्री दोन व्यक्ती किंवा वस्तूपेक्षा जास्त असेल तर, मोर दॅन टू, दोन व्यक्ती किंवा
वस्तूंसाठी जर मोर दॅन टू असेल तर यू हॅव टू यूज सुपरलेटिव्ह डिग्री, बट दोन व्यक्ती वस्तू असेल देन यू मस्ट हॅव टू यूज कंपॅरेटिव्ह डिग्री. सी डी, व्हेरी गुड, व्हेरी नाईस, सुपरलेटिव्ह आणि हे कळलंय. मग आता दादू इथं बघा ना, तुम्हाला काय म्हणले कि बाबा समीरा इज द बेटर ऑफ द टू गर्ल्स. दोन मुलींची तुलना केली, समीरा दोघीपेक्षा बेटर आहे व्हेन इट कम्स टू सॉल्व्हिंग हार्ड मॅथमॅटिकल प्रॉब्लेम. आता त्यांनी प्रश्न डायरेक्शन मध्ये काय सांगले बापू, जे बोल्ड केले त्याच्यामध्येच एरर शोधायचे, जिथं हात घाल म्हणले तिथंच घालायचं, इकडं तिकडं डोकं घालायचं नाही. नाही इकडं काही चुकलं असेल करे बघू करे, काल मरायला बघ तू, चला शोध म्हणलं इथं इथं शोधायचं, जेवढं चांगलं तेवढंच करायचं. गावात राहू नको म्हणलं तर सरपंच होतो म्हणते. अशा विचारधाराचे कार्यकर्ते आपल्याला नाही पाहिजे, जेवढं चांगलं तेवढं करायचं, बरोबर आहे. मग मला सांगा, इज द बेटर ऑफ टू गर्ल्स इज बेटर, तर हे करेक्ट आहे. देअरफॉर युअर आन्सर मस्ट बी ई आहे, नो करेक्शन इज रिक्वायर्ड. आय एम करेक्ट, नो करेक्शन इज रिक्वायर्ड. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. चलो कम ऑन, कम ऑन, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे मित्रांनो. या प्रश्नाकडे व्यवस्थित तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला हे सगळे ग्रामरच्या रूल वरचेच प्रश्न दिसतात, फक्त थोडं डीप गेलेलं असते ग्रामरच्या रूल मध्ये. देअरफॉर हे तुम्ही चेक करत राहायचं. ओके, सी हियर, देअर आर टू नॉवल्स ऑन द टेबल विच नीड्स टू बी रीड बिफोर द एक्झाम, बट नीदर वन आर इंटरेस्टिंग, टेल मी व्हॉट विल बी द आन्सर. व्हेरी गुड संगीता मॅडम, महेश वाघमारे, व्हेरी गुड ऋतुजा मुंडे, द बेटर का, द ई आर काय असते, गुड बेटर बेस्ट असतो का नाही, गुड बेटर बेस्ट. ओके, अँड देअर फॉर हे सी डी आहे, हे एस डी आहे. द बेस्ट असलं असं तर रॉंग आहे, पण द ई आर आपण वापरतो का नाही, द हायर यू गो द कोल्डर इट इज, असते का नाही. मग सी डी सी डी फॉर्म दोन, देअर फॉर द डाय डाय डॅश ई आर हा सी डी फॉर्म असतो. हो ओके, येस माय डिअर फ्रेंड, अँड दिस इज करेक्ट. मग नीदर वन हॅज इंटरेस्टेड, व्हॉट विल बी द आन्सर, व्हॉट विल बी द आन्सर. Neither one has interest. There are two novels on the table which needs to be read before the exams, but neither one are interesting. काय येते, व्हेरी गुड दिवाकर मेश्राम, व्हॉट विल बी द आन्सर. सी आन्सर ऑप्शन इज करेक्ट, बिकॉज नीदर वन हा तुमचा सिंग्युलर असतो, त्याच्यासोबत प्लुरल वर्ब घेतलेला आहे. अगेन कन्सेप्ट सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट, नीदर वन हा तुमचा सिंग्युलर असतो. मग दादूस यांच्यासोबत सिंग्युलर वर्ब पाहिजे ना, इथे आर घेतले म्हणून एरर आहे. मग एरर करेक्ट करण्यासाठी इथं त्यांनी बघा इज घेतलेला आहे, अँड दिस कन्सेप्ट इज फ्रॉम सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट. संगू सोबत संगू आणि पारू सोबत पारू हे तुम्हाला मी शिकवलेलं आहे ऑलरेडी, आय हॅव टोल्ड यू. राईट डिअर फ्रेंड्स, देअरफॉर युअर आन्सर इज सी. आणि बघता बघता आपण चारही प्रश्न सॉल्व्ह केलेले आहेत, थोडा तरी प्रॉब्लेम गेला का मला सांगा. फक्त आपल्याला या पॅटर्नचे प्रश्न आपण केलेले नसतात, म्हणून आयबीपीएस पॅटर्नला जर डायरेक्ट एक्झामला गेला तर तुम्हाला अवघड जाऊ शकतो. व्हेरी गुड करण सिरोळे, व्हेरी गुड सोनाली मॅडम, व्हेरी गुड आरके, सुपर पवार सुनीता, सुपर, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. सर्वांनी लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आता पुढचे प्रश्न डायरेक्शन तुम्ही वाचायचे आणि मला सांगायचे ये डायरेक्शन काय म्हणतोय, तुम्हाला काय करायला सांगते तुम्हीच सांगा मला. चला चलो कम ऑन,
लेट मी ड्रिंक वाटर. चलो डायरेक्शन काय म्हणते रे, इच क्वेश्चन बिलो हॅज वन ब्लँक विच इज इंडिकेटिंग दॅट समथिंग हॅज बीन ओमिटेड. ओमिटेडचा अर्थ आहे काहीतरी गाळून टाकलेला आहे. व्हॉट डज इट मीन ओमिटेड, कि बाबा दिलेल्या पर्यायापैकी रिकामी जागा सोडलेली आहे, गाळलेली आहे, ओमिट केलेली आहे. फाइंड आउट विच ऑप्शन कॅन बी यूज टू फिल अप द ब्लँक, ते ब्लँक भरून काढण्यासाठी कुठलं ऑप्शन मधलं तुम्ही चूज करता तेच तुम्हाला विचारलेलं आहे. करेक्ट आहे का मी सांगतोय ते बघा. इन द सेम सिक्वेन्स टू मेक इट मीनिंगफुली कम्प्लीट. ओके, नीदर हॅज काय येत नाही तर तिथं आर आहे मित्रा. सिम्पल प्रेझेंट मध्ये चेंज करू लागते आर च इज, बरोबर आहे. हॅज म्हणल्यावर प्रेझेंट परफेक्ट होते आणि हॅजच्या पुढे भित्री असते. व्हेरी गुड, व्हेरी नाईस लाडकेकर, येस येस, व्हेरी गुड. फिलर साहेब पवार, मग काल तुम्हाला जे मी चॅप्टर डिस्कस केले त्यातलेच आहे, डायरेक्शन मोठे असतात. आता बघा इथं ऑप्शन जास्त दिल्यामुळे मुलांना कन्फ्युजन होते. होममेड गिफ्ट्स कॅन बी कम्प्लिटली डॅडॅश टू व्हॉट द रिसिपियंट लाईक्स. आता हा प्रश्न कळणार पण नाही तुम्हाला कुठून आलाय आणि मी तुम्हाला सांगणार 10 सेकंदानंतर. यू हॅव 10 सेकंड. सर तुम्ही झोपता कधी? मित्रांनो 2:30 वाजता सकाळी थोडं लेट उठतो मी, पण रात्री 2-3 पर्यंत, कारण आपला क्लबच सुरू असतो 12-12 पर्यंत. मग सगळं सेटअप बंद करा, हे सगळं करा, आदत झाली आता. इट्स ओके, तुम्ही असं नका करू, लवकर झोपत जा. महाराष्ट्रभरामधून कमेंट, रिप्लाय, टेक्स्ट मेसेज येतात आणि तुमचं प्रेमच आपल्याला आपलं काम चालू ठेवायला एनर्जी भेटते. मला तर वाटलं होतं तलाठी भरती झाली की आपला क्लबला आता कोणी येणार नाही, कारण बहुतेक काय एक्झाम झाली कोण येईल, नंतर झडपी भरती आली, तसेच मुलं त्याच उत्साहानं आले. त्यानंतर WRD, PWD, त्यानंतर जिल्हा न्यायालय भरती, त्यानंतर आपली आत्ता सुरू आहे ते भरती, या सगळ्यामुळे आपला क्लब दिवसेंदिवस वाढतच चाललाय आणि सर्वांना इंटरेस्ट येतोय आणि सर्वांसाठी हे कार्य सुरू आहे, फक्त माझ्यासाठी नाही. मी फक्त स्टार्टिंगला सांगत असतो की ज्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम आहेत त्यांनी बॅच करा आणि ज्यांनी ऑलरेडी एक बॅच केली त्यांना रिव्हिजन साठी हे बॅच असते, हे लेक्चर असतात. ओके, मग होममेड गिफ्ट्स कॅन बी कम्प्लिटली. आता माय डिअर फ्रेंड, तुम्हाला मी व्हॉइस चॅप्टरचा प्रश्न आहे, हा व्हॉइसचा प्रश्न आहे, तुम्हाला इथं चांगला पण नाही व्हॉइसचा प्रश्न आहे आणि हा व्हॉइसचा प्रश्न आहे. मी तुम्हाला कन्सेप्ट सांगतो व्हॉइसचा, बघा व्हॉइस चॅप्टरचा हा कन्सेप्ट आहे कसं ते सी हिअर. व्हॉइस मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की पॅसिव्ह व्हॉइस म्हणजेच काय असते, टू बी वोडाफोन, मे बी वोडाफोन, ही ट्रिक आहे आपली, गिरणी बिरणी टेक्निक सगळ्याला माहित आहे, आता महाराष्ट्राला ओळख झाली आहे ट्रिकची, टू बी प्लस व्ही थ्री, टू बी वोडाफोन, मे बी वोडाफोन, बरोबर आहे. एक गोष्ट मला पक्क्याला माहित आहे की मॉडल ऑक्झरीच्या पुढं नेहमी वरचा व्ही वनच येतो, हे काळ्या दगडावरची पांढरी रेस आहे. म्हणजे जर मी इथं कॅन लिहिलं तर पुढं वरचा पहिला फॉर्मच पाहिजे, कॅन गो. इथं विल लिहिलं तर प्लेस पाहिजे वरचा पहिलाच फॉर्म, म्हणजे हे फिक्स आहे. कधी टेन्स मध्ये, टेन्स म्हणजेच ऍक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्यामध्ये हे फिक्स आहे, टेन्सचे वाक्यच हे ऍक्टिव्ह व्हॉइसचे असतात. पण मित्रांनो तुम्ही आता बघा, तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये काय होते तर मॉडल ऑक्झिलरी जशाच तशी राहते आणि याच्या सोबत जर बी आला तर पुढं मात्र वरचा थर्ड फॉर्म येतो. हे पॅसिव्ह व्हॉइसची कमाल आहे की मॉडल ऑक्झिलरीच्या पुढं बी आला, बी प्लस व्ही थ्री, तर ते पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य असते आणि मॉडल ऑक्झिलरीच्या पुढं व्ही वन आला फक्त तर ते टेन्सचं वाक्य म्हणजेच ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य असते. आणि तुम्हाला ऑप्शन मध्ये आलेला आहे कॅन बी, मग तुम्हाला डोळे झाकून माहित पाहिजे की पुढं दादूस आता व्ही थ्रीच आला पाहिजे. आणि जर तुमचा व्हॉइस चॅप्टर क्लिअर असेल तर हे कन्सेप्ट तुम्हाला 4 सेकंड मध्ये आठवेल. म्हणून मी म्हणतो बॅच एकदा महत्वाची आहे, रेकॉर्ड मध्ये हे कन्सेप्ट पाणी पाणी केलेलं आहे आपण, बरोबर आहे. मग देअरफॉर आता खूप लोकांना वाटते इथं अल्टर्स मॅच होते, कारण होममेड गिफ्ट कॅन बी कम्प्लिटली अल्टर, पण अल्टर्स ही वर्ब जी आहे मित्रा ते वर्बचा 5वा फॉर्म आहे आणि कॅन बी नंतर मॉडल ऑक्झिलरी बी नंतर
हे बघा कॅन बी नंतर 100% व्हर्बचा थर्ड फॉर्म इथं आला पाहिजे, मग व्ही फाईव्ह मॅच होत नाही, ओके लायबिलिटी मॅच होत नाही, फर्म मॅच होत नाही, पोलाइट होत नाही, तर टेलर्ड मॅच होते. टेलर्ड म्हणजे व्ही थ्री आणि सी ऑप्शन करेक्ट आहे. टेलर्ड म्हणजे आपण कुठं टेलर कडे गेलो, आपल्या मापानुसार करून घेतो आपण, टेलर्ड त्याचा अर्थ होतो. बरोबर आहे. अडॅप्ट करणे फॉर अ पर्टिक्युलर पर्सन किंवा फॉर अ पर्टिक्युलर पर्पज, याचा अर्थ होतो टेलरचा. अडॅप्ट करणे, अडॅप्टेशन म्हणजे काय, जुळवून घेणे. टेलर कडे गेलो, टेलर्ड केलाय शर्ट म्हणतात बघा. अडॅप्ट करणे, जुळवून घेणे, ओके फॉर अ पर्टिक्युलर पर्पज ऑर फॉर अ पर्टिक्युलर पर्सन. होममेड गिफ्ट कॅन बी कम्प्लिटली टेलर्ड टू व्हॉट द रिसिपियंट लाईक्स, जसे ज्यांना आवडतात तसे आम्ही तयार करून देतो. बरोबर आहे. येस, इंग्लिश सीबीएस होक्या प्लस ग्रामर असेल. माय डिअर फ्रेंड, सर्वांनी लाईक करा. तुमचा इथं कन्सेप्ट बघा, अल्टर्स का कटलेला आहे. तर अल्टर हा शब्द पण इथं मॅच होऊ शकतो. अल्टर मध्ये पण चेंजेस होतात आपल्या याच्यामध्ये होममेड प्रोडक्ट मध्ये, पण इथं का नाही, कारण कॅन बी प्लस व्ही थ्री. आणि आता मला खूप लोक म्हणतात की पॅसिव्ह वॉइस नसते आयबीपीएस ला, आणि तुम्हाला मी सगळं प्रूव्ह करून दाखवलं. टेन्सचा प्रश्न, पॅसिव्ह वॉइसचा प्रश्न, फक्त डोकं लावा, तोच कन्सेप्ट आहे. फक्त प्रश्न फिरवलेले आहेत, म्हणून आयबीपीएस पॅटर्नला घाबरायचं नाही. बाला भैया की जय हो, माझा तुम्हाला 100% पेपरात आवाज येईल आणि तुम्ही ते पेपरामध्ये सोडवायचं आहे. ओके गॉट इट. येस, कालच्या लेक्चरमध्ये मी सगळं सांगले कमी वेळात काय करावं काय नाही. ओके मित्रांनो, ज्या दिवशी जे लेक्चर असते तेच मी बोलत असतो, वायफळ चर्चा नाही. आज पेपर सोडायचं तर पेपरवरच आपण भर देऊया, कारण आपले आशेने 400-500 मुलं रात्रीची झोप मोडून रील न बघता, ओके इंस्टाग्रामवर हाय हॅलो हाऊ डू यू डू असं न म्हणता, व्हॉट्सअपवर जेवले का खाले का मेले का अशी चर्चा न करता सगळे इथं मला वेळ देत आहेत, त्यामुळे त्यांच्या वेळेची आपण कदर केली पाहिजे. ओके, बॅच बाप करिअर अकॅडमीवर आहे. मित्रांनो, बॅच बद्दल वगैरे काही प्रॉब्लेम असतील तर या 70 38 90 10 41 या नंबरला मेसेज करा, सर्व काही भेटेल तुम्हाला. ठीक आहे, इथं कन्सेप्ट. चला, आफ्टर मच थॉट, टेड हा मुलगा आहे, पर्सन आहे, डॅडेश नॉट टू ट्रॅव्हल अब्रॉड धिस समर. व्हॉट डज इट मीन? आफ्टर मच थॉट, टेड काय केलं आता? आता तुम्हाला इथं माहिती पाहिजे कशाची, कॉमेंट शब्दाचा अर्थ काय, तर बिगिनिंग सुरुवात. बघा, तुमचं इकडलं जरास होक्याब वेगळं आहे आयबीपीएस वेगळं, म्हणजे आपण जो शब्द दैनंदिन वापरत नाही ते वापरत, रिझॉल्व रिझॉल्व काय करतो आपण. व्हेरी गुड, व्हेरी नाईस, युअर आन्सर मस्ट बी ए. आफ्टर मच थॉट, खूप विचार केल्यानंतर टेडने काय केलंय, रिझॉल्व, निर्धार केलाय, रिझॉल्व केलंय. रिझोल्युशन म्हणतो की ना आपण, रिझोल्युशन केलतो आपण. 31st संपलं की मी आता 22 घंटे अभ्यास करणार, 2 घंटे फक्त खायला प्यायला आंघोळीला, आणि निर्धार करतो. रिझोल्युशन असते का माहित आहे नवीन वर्षाचे, याने पण रिझॉल्व, त्याच्यावर शब्द आलाय रिझॉल्व, व्ही टू. ओके, कन्क्लूड येत नाही, रिझॉल्व तर व्ही फाईव्ह आहे. धिस समर ट्रॅव्हल अब्रॉड धिस समर, आफ्टर मच थॉट टेड रिझॉल्व नॉट टू ट्रॅव्हल अब्रॉड, म्हणजे फॉरेनला जाणे. मित्रांनो, हा शब्द पण महत्वाचा आहे. तुमची मैत्रीण कुठं आहे, तर ती सध्या काय करते, ती सध्या अब्रॉड मध्ये आहे असं म्हणतात. बघा, अब्रॉड म्हणजे गावाचं नाव नाही, तर ते आपला देश सोडून दुसऱ्या देशात राहतात, त्याला अब्रॉड असं म्हणतात इंग्लिशमध्ये. ओके, शी लिव्स इन अब्रॉड. ओके, व्हेरी गुड, व्हेरी नाईस एनसीबी, व्हेरी गुड आरके, कम ऑन, व्हेरी गुड, इंटरेस्टिंग. आजचं लेक्चर फार इंटरेस्टिंग होते, सर्वजण पार्टिसिपेशन घेतात. मित्रांनो, ट्राय करा, ट्राय हार्डर. ब्रायन इज डॅडेश इन हिज बिलीफ दॅट द अर्थ इज फ्लॅट. ब्रायनचा असं बिलीफ आहे म्हणे की अर्थ काय चपटी आहे, त्याचा त्याचा विश्वास आहे भाऊ. आपल्याला काय करायचं, गॅलिलिओ तुम्हाला माहित असेल, गॅलिलिओला असं म्हटल्यामुळे अर्थ भोवती सूर्य नाही तर सूर्याभोवती अर्थ फिरते.
तर बिचारला जीव गमवावा लागला. चलो कम ऑन, व्हेरी गुड, व्हेरी नाइस, व्हेरी गुड, व्हेरी नाइस. हेस्टन म्हणजे बी क्विक टू डू समथिंग. ओके, जो नवीन शब्द आहे त्याचा मी तुम्हाला मीनिंग सांगत असतो. बी क्विक टू डू समथिंग, एकदम काहीतरी करण्यासाठी क्विक स्टार्ट करणे. बी क्विक टू डू समथिंग त्याला हेस्टन म्हणतात. ओके, प्रोवाइडेड, अनलाइकली, टेंटेटिव आणि कॉन्फिडंट हे शब्द तुम्हाला डेली यूज मधले आहेत. चला कम ऑन, व्हॉट विल बी द आन्सर हिअर. हिअर आन्सर मस्ट बी ब्रॅन इज डॅडॅश इन हिज बिलीफ दॅट द अर्थ इज फ्लॅट. पण आपल्या बिलीफ वर काय असायला पाहिजे? कॉन्फिडंट, कॉन्फिडंट आहे म्हणे. आणि देअर फॉर युअर आन्सर मस्ट बी ई, कॉन्फिडंट आहे. विनायक बारडचा आन्सर करेक्ट आलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन बेटा. नवीन शब्द आहे त्याचा मिनिंग लिहून घ्या, कारण महत्वाचे असते. एबीपीएस मध्ये पण हो कॅब रिपीट होतो. ओके, ब्रॅन इज कॉन्फिडंट इन हिज बिलीफ. त्याच्या बिलीफवर तो काय आहे? कॉन्फिडंट आहे. काय बिलीफ आहे? दॅट द अर्थ इज फ्लॅट. आहे तर आहे. ओके, ब्रॅनचं असं म्हणणं आहे तर असू द्या. नाही रे बाबा महाबली, बॅच फ्री नाही मित्रा. हे पेपरच्या आधी 5-7 दिवस आपण प्रॅक्टिस घेतो PYQ ची. बॅचला बॅच आहे, रेकॉर्ड आहे, लाईव्ह आहे, सगळं आहे. द नूडल्स, आता कोण सांगते? चला नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे. द नूडल्स मेकर, द नूडल मेकर वॉज डॅडॅश इन मेकिंग हिज नूडल्स अँड वुड नेवर लेट अनदर पर्सन टेक ओव्हर द टास्क. मला सांगा, नूडल खाल्ल्या कधी? चायनीज पदार्थ नूडल, नूडल, चायनीज, मंचुरियन, सांगा बरं काय काय खाल्ले? यस, गॅलेलिओ सोबत काय झालं? तर गॅलेलिओने खरं बोलल्यामुळे त्याला भर चौकामध्ये दगडानं ठेचून मारलं. मित्रांनो, तुम्हाला माहित नसेल गॅलेलिओ, तर गॅलेलिओ काय म्हटला की पूर्वी असा समज होता की कारण आपण जिकडे फिरलं तिकडे सूर्य फिरायचा, तर सगळ्या लोकांचा समज होता की सूर्य फिरत असतो आणि आपण स्टेबल आहोत पृथ्वी, कारण पळते का? पृथ्वी नाही. पण गॅलेलिओने अभ्यास करून सांगितलं की येड्यांनो, तुम्ही येडे आहात, पृथ्वी फिरत आहे आणि सूर्य स्टेबल आहे. लोक म्हणले अरे येडा आहे काही, आम्हाला आत्ता माहित आहे बाय म्हणे. सूर्य 10 वाजता कुठं आहे? तिथं आहे. 12 कुठं आहे? इथं आहे. मग दिवसा ढवळे आम्हाला येडं बनवतो का? गुन्हा ना, बस शांत बस म्हणे. पण पूर्वीचे लोक जे आहेत ते पृथ्वीला, सूर्याला देव धर्म असं मानत असल्यामुळे त्याने चौकात चौकात पानटपरीवर असं सांगायला सुरुवात केलं. आणि मग हा आपल्या जो काही भावना आहे तो दुखवत आहे म्हणून पहिली मॉब लिंचिंग गॅलेलिओची झालेली आहे. आणि त्याला दगडाने ठेचून मारलं की तो खोटं बोलतोय म्हणून. आणि नंतर 50 वर्षानं कळलं की गॅलेलिओच खरं बोलत होता. मग त्याच्या समाधीवर जाऊन रडत होते. बरोबर आहे, आणि हे ट्रू अन फॅक्ट आहे. ते अर्थ इज फ्लॅट म्हणून आठवलं मित्रांनो मला. यस, सॉक्रेटिसला पण तसंच मारलेलं आहे खरं बोलल्यामुळं. तो विष पिला पण माझ्या सत्यावर मी टिकू नाही म्हणला. मग तुम्ही जर फॉरेनचे साहित्य वाचत असाल तर या स्टोऱ्या तुम्हाला माहित असेल. ओके, यस यस, थँक्यू घनश्याम, तुम्हाला फायदा झाला. माय हार्ट इज डान्सिंग विथ जॉय, आय एम हॅपी. बुंदा घेऊन या किंवा बुंदीला सांगा. चलो नेक्स्ट, द नूडल मेकर वॉज डॅडॅश इन मेकिंग हिज नूडल्स अँड वुड नेवर लेट अनादर पर्सन टेक ओव्हर द टास्क. आपण आपण म्हणतो की नाही माझा अभ्यास मी करतो, मी कोणालाही करू देत नाही. म्हणजे आपण आपल्या अभ्यासाबद्दल कॉशियस आहोत की केअरलेस आहोत? तो बिचारा कोणालाच टेक ओव्हर करू शकत, करू देत नाही. म्हणजे नूडल्स स्वतः बनवतो, मग तो माणूस कसा आहे? केअरलेस आहे, निष्काळजी आहे, निग्लिजेंट आहे. निष्काळजी सर, निग्लिजेंट म्हणजे इनअटेंटिव्ह आहे. रो एक्साइटिंग आहे का? फार अति उत्साही आहे का? नाही, तर तो काय आहे? कॉशियस आहे. मग अवघड आहे का रे? ओके, अवघड आहे का? हे फार सोपं आहे, फक्त तुमच्या डोक्यात भरलंय. आयबीपीएस पॅटर्न अवघड आहे आणि ते डोक्यातलं तुमच्या
भूत बाहेर काढण्यासाठी रात्रीच्या 12 वाजता हे सत्संग आपण घेत आहोत. 11 PM क्लब सत्संग. इफ इट वर नॉट फॉर द डॅडेस सर्कमस्टन्सेस ही वुड हॅव सर्टनली लॉस्ट हिज जॉब. व्हेरी IMP क्वेश्चन आहे. ज्याला हुकॅप माहित आहे त्याला हा प्रश्न येतो, ज्याला माहित नाही त्याला येत नाही. चला कम ऑन. मेक समथिंग लेस सेव्हियर याचा अर्थ लिहून घ्या. मेक समथिंग लेस सेव्हियर म्हणजे आहे त्यापेक्षा कमी करणे. ओके, आपण पाणी टाकतो का नाही? फार हार्ड आहे राव, हे थोडं पाणी टाकून प्या ना. मग काय होते तर प्रॉब्लेम जात नाही. त्याला म्हणतात मिटिगेट करणे, म्हणजे आहे त्यापेक्षा थोडंफार कमी करणे, पेन पण कमी करणे, त्याला मिटिगेट करणे म्हणतात. डॉक्टरकडे गेलो, फ्रॅक्चर ऍक्सिडेंट झालाय डॉक्टर साहेब, मग आता ऑपरेशनला वेळ आहे, तोपर्यंत इंजेक्शन द्या, पेन किलर द्या, कशासाठी? तो मिटिगेट करायचं, म्हणजे थोडं कमी करणे आपला पेन वगैरे. मेक समथिंग लेस सेव्हिअर आहे त्यापेक्षा थोडंफार मिटिगेट करणे, म्हणजे कमी करणे, डायल्यूट करणे. ओके, त्याला मिटिगेट करणे म्हणतात. ऍग्रेवेट करणे, एखादागे करणे. इन्क्रीज म्हणजे वाढवणे, इंटेन्सिफाय म्हणजे पण वाढवणे, शार्प म्हणजे शार्पनिंग म्हणजे पण वाढवण्यासारखंच होते. शार्पनिंग. मग उत्तर काय येते? व्हॉट विल बी द आन्सर? काल एखादा ट्रिक चांगली होते बघा, जे शब्द माहित नाही ते उत्तर असते मिटिगेटिंग असते. का मिटिगेटिंग? इफ इट वर नॉट फॉर द मिटिगेटिंग सर्कमस्टन्सेस ही वुड हॅव सर्टनली लॉस्ट हिज जॉब. म्हणजे बघ, त्यानं जे काही बिहेवियर होतं त्याचं कंपनीमध्ये, ह्या सर्कमस्टन्सेसला त्याने मिटिगेट केलं नसतं, थोडं कमतरता केली नसती, तर त्याने त्याचा जॉब लॉस केला असता, त्याचा जॉब गेला असता, असं त्याचा सांगायचा अर्थ आहे. की बाबा लय नाटकं करू लागला, त्याचे नाटकं त्याने कमी केला म्हणून बरं झालं, जॉब वाचली. गेली का जॉब? वाचली. ओके, ही वुड हॅव सर्टनली लॉस्ट हिज जॉब जर त्याने हे केलं नसतं तर. व्हेरी गुड. मिटिगेट करणे, लेसन करणे, लेसन कमी करणे. ओके, व्हेरी गुड माय डिअर फ्रेंड, सुपर, खतरनाक. ओके, या टाईपचा लास्टचा क्वेश्चन. When asked about her father, she lost her outward enthusiasm and became rather. Enthusiasm म्हणजे काय? आनंदीपणा. ओके, एन्थुझियास्टिक म्हणतो बघा आपण. व्हेरी गुड. लाहोल बिलाहोल माहोल. सरकार तुम्ही मार्केट केले जाम, रात्रीला मार्केट केले जाम. आता एक मी रील बघू लागलो, लय आवडली मला ते. नंबर 10 गाडीला आणि पंढरी दादा फडके गाडीला. हे नंबर 1 असे 10-12 किलो सोनं, असे इंटरेस्टिंग हातामध्ये ब्रासलेट वगैरे. पुण्याकडच्या लोकांचा वेगळाच रंग आहे. त्यांची रील बघत होतो. आली बरं, मी स्वतःहून बघत नव्हती. जे काय चाललंय मार्केटमध्ये बघावं लागते. आणि तो मस्त असा गाडीच्या टप्पावर बसून असा. तुम्ही पण बघा कधी दिसले तर. ओके, व्हेन आस्क्ड अबाउट हर फादर शी लॉस्ट हर आउटवर्ड एन्थुझियाझम अँड बिकेम रॅदर. जेव्हा तिला तिच्या पप्पाबद्दल विचारलं तेव्हा शी लॉस्ट हर आउटवर्ड एन्थुझियाझम. आपल्या जर आपल्याला कोणी पप्पाबद्दल विचारलं मग आपण आनंदी होतो, मग आपण ती लॉस्ट केले, तिनं तिच्या चेहऱ्यावरचा आनंद कमी झालाय. म्हणजे 100% काही ना काहीतरी घडलेलं असेल पप्पाबद्दल विचारल्यावर. बरोबर आहे. व्हेरी गुड. बरोबर आहे. अँड बिकेम रॅदर. रॅदर काय? पॉकेटिव्ह झाले, तिचा आनंद कमी झाला, चेहरा उतरला. एक्स्ट्रोवर्ट म्हणजे जास्त बोलणे, एक्स्ट्रोवर्ट म्हणजे जास्त. इंट्रोवर्ट याचा अपोजिट वर्ड लिहून घ्या. एक्स्ट्रोवर्ट इंट्रोवर्ट हे पण शब्द खूप वेळा पेपरला आलेले आहेत. ओके, एक्सपान्सिव्ह म्हणजे वाढणे, एक्सपांड होणे, एक्सपांड. एक्स्ट्रोवर्ट इंट्रोवर्ट. एक्स्ट्रोवर्ट म्हणजे सगळं काही बोलणारा, ओकून टाकणारा, काय झालं सगळं सांगणारा. कुणाला सांगू नको म्हणला की गावात झेंडोरा पेटणारा, तो एक्स्ट्रोवर्ट असतो. आणि आतल्या गाठीचा. ओके, त्याला लॅटरी लागली 500 करोडची तरी सांगणार नाही कोणाला, 1 रुपया देणार नाही, त्याला इंट्रोवर्ट म्हणतात. मधले आपलं बाहेर कोणाला सांगायचं नाही. ओके, त्याला इंट्रोवर्ट म्हणतात. आपलं ठेवायचं झाकून आणि लोकांचं बघायचं वाकून, असे हे इंट्रोवर्ट असतात. त्यानंतर आउट गोईंग नाही, मग रिझर्व्ड होते मित्रांनो. रिझर्व्ड म्हणजे शांत. रॅदर रिझर्व्ड. ओके,
See here, when asked about her father, she lost her outward enthusiasm and became rather reserved. Correct match होते, okay? Correct match होते, am I correct? Okay, ओए झोपले का, ओए पब्लिक इकडे बघा. दिसते very good, very nice, superb. आता आपण सॉल्व करूया व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन टाइप नंबर 3. पहिले आपण बघितले फिलर्स, दुसरी पण बघितली एरर. आता बघायची आहे ही जबरदस्त आहे, चॅलेंज नाही या प्रश्नाला. इन इच ऑफ द क्वेश्चन गिवन बिलो, तुम्ही आता डायरेक्शन मला सांगा काय व्हायचंय डायरेक्शन मध्ये. आकाश सर्व शब्दांचे मिनिंग सांगतो मी बेटरा. टॉकेटिव्ह म्हणजे जास्त बोलणारा, एक्सपांड म्हणजे एक्सपांड होणारा, एक्सट्रोवर्ट म्हणजे जास्त बाहेर बोलणारा, इंट्रोवर्ट ज्याचा अपोजिट, रिझर्व्ह म्हणजे शांत. बरोबर आहे, सगळं सांगतोय मी. चला, आहेत पुणेकर, कोल्हापूर, सगळं महाराष्ट्रात येत आहे मित्रांनो. दिस इज महाराष्ट्रा क्लब, ट्रेंडिंग क्लब. चलो, इन इच हे लय इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. आता बघा, वर्ड स्वॅपचे आहेत, व्हेरी गुड. तुम्हाला सांगलं होतं वर्ड स्वॅपिंग येते, मग वर्ड स्वॅपचे हे प्रश्न आहेत. वर्ड स्वॅप करणे म्हणजे काय, इकडचा तिकडं टाकतात शब्द, तिकडचा इकडे टाकतात, त्याला जागेवर आणून कान धरून बसवायचंय. भाऊ तू इथं बसतोस, इथं बस, इथला इथं बस ना, मग त्याला इंटरचेंज कोणासोबत होते, आदला बदल करणे जागेची, शब्दांच्या पूर्ण पॅसेजच्या नाही, त्याला म्हणतात. ओके, बँगलोर पण, वैशाली गाडे बँगलोरहून, ओ माय गॉड, व्हेरी गुड. ओके ओके, मग वाचा. इन इच ऑफ द क्वेश्चन गिव्हन बिलो, फोर वर्ड्स आर गिव्हन इन बोल्ड. These four words may or may not be in their correct position. The sentence is then followed by options with the correct combination of words that should replace each other in order to make the sentence grammatically and contextually correct. Find the correct combination of the words that replace each other. If the sentence is correct as it, then select option E. जर करेक्ट असेल तर काही करू नका म्हणले, आणि तुमच्या समोर पहिल्याच आहे. चला, मित्रांनो हे शब्द आहेत मी अंडरलाईन करतोय, लीड, ओके, हा रिझ्यूम, हा अपियर. इथं कालच्या सारखं आपल्या टाईप रायटरने सगळं एकाच कलरमध्ये केलंय, देव त्याचं भलं करो. हे चार शब्द आहेत ए बी सी डी. ओ तर मला सांगा कुठला कुठं हे होते. चलो कमा, हे सेंटेन्स रिअरेंजमेंट नाही, सेंटेन्स रिअरेंजमेंटचा प्रश्न नाही, तर या सेंटेन्सचा अर्थ लावायचा व्यवस्थित. पण यांनी काय केले, चार शब्द खाली वरी केलेत, कुठल्या कुठे टाकलेत तर तुम्हाला लावता येते का बघा. नांदेड, यवतमाळ, परभणी, बीड, सांगली, सोलापूर, सातारा, भिवंडी, मुंबई, नाशिक, नायगाव, निर्ली, नायगाव, तुप्पा, डेरला, संगुचीवाडी, MH 26, 28, 22, सब माल डबे में, सगळ्यात आपल्याकडे, डोंट वरी. परभणी, जगात जर्मनी, महाराष्ट्रात परभणी. परभणीकर नमस्ते, कम ऑन, हे चार शब्द सांगा. चला, सम अमेरिकन ऑफिशियल्स लीड टू होप दॅट रिझ्युम सँक्शन्स ऑन इराण विल अपियर टू अ पॉप्युलर अपराइझिंग. करेक्ट आहे का सांगा. तर सम अमेरिकन ऑफिशियल अपियर टू होप असते, अपियर टू होप, लीड टू होप नाही, अपियर टू होप. म्हणजे अपियर इथं यायला पाहिजे होता, म्हणजे हा तुमचा सी नंबरचा ए ठिकाणी यायला पाहिजे होता. दॅट रिझ्युम्ड सँक्शन हे करेक्ट आहे, ऑन इराण विल लीड टू अ पॉप्युलर अपराइझिंग, विल नंतर इथं लीड यायला पाहिजे होता, म्हणजे या ए आणि सी चे इंटरचेंज व्हायला पाहिजे होतं. ओके, ए आणि सी चं इंटरचेंज व्हायला पाहिजे होतं, म्हणून बी ऑप्शन करेक्ट आहे. ते म्हणतात की ए च्या ठिकाणी सी, सी च्या ठिकाणी ए आला तर हे अर्थ पूर्ण लागतंय. MH 22 सगळे पुसत बिसत सगळे. यवतमाळ, सॉरी, अहमदनगर, राहुल, बैलसिंग, भंडारा, व्हेरी गुड. ए अँड सी इंटरचेंज, व्हेरी गुड गयू.
मग आता इथं तुम्हाला थोडं या पूर्ण एकाच कलर मध्ये लिहिल्यामुळे थोडा डिस्मोड होईल, पण मी काम करतो एक चार शब्द साईडला काढतो म्हणजे तुम्हाला ते येणार नाही, किंवा जिथं डी लिहिलं तिथे मागचा शब्द आपल्याला चेंज करायचा आहे तो शब्द आहे वेगळ्या कलर मध्ये, असं तुम्ही आता कोऑपरेट करा मला, ठीक आहे? ओके, नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे, नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे, मग पूर्ण कसं होते वाचा वाक्य. ओके, सम अमेरिकन ऑफिशियल्स अपियर टू होप दॅट रिझ्युम सँक्शन ऑन इराण विल लीड टू अ पॉप्युलर अपराइझिंग. ओके, रिझ्युम करणे, कळलंय? व्हेरी गुड. वाशी, अकोला, पूर्ण महाराष्ट्र राहू का आपण? व्हेरी गुड. धाराशिव, अकोला, वाशी, वाशिम, विनायक बारट, व्हेरी गुड. एन के एम एच 19, सुपर. गयू, आज लेक्चर झाल्यावर सर्वांनी कमेंट मध्ये टाका आपण कुठले, ठीक आहे? चला, व्हेरी गुड. आता टेरिफ हॅज इम्पोर्टेड, आता इथं हॅज इम्पोर्टेड हायर चायना, हे तर इम्पोर्टेड आहे. टेरिफ इम्पोर्टेड हायर चायना ऑन 603 आयटम्स इम्पोज फ्रॉम द युएस. सांगा बरं याचं काय होते. सांगा त्याला हे हॅजचं काय नाही. सर्वात पहिले बघा, टॅरिफ्स हे प्लुरल आहे, बरोबर आहे? टॅरिफ्स हे प्लुरल आहे, तर हॅज येईल का? नाही, म्हणजे टॅरिफ्स येणारच नाही. काय येईल मग? ए आणि सी, चायना हॅज इम्पोर्टेड. ओके, आपण टॅरिफ्स म्हणजे कराचं नाव आहे, बरोबर आहे? कर, टॅक्स लावतो बघा आपण. टॅरिफ्स जास्त लागले फॉरेनहून येताना, बरोबर आहे? एखादा वस्तू, मोबाईल, इथं आयफोन का मागतो? कारण टॅरिफ्स लावतात इंडियन गव्हर्नमेंट जास्त. तर चायना हॅज इम्पोर्टेड म्हणजे चायना इथे येते, चायना हॅज इम्पोर्टेड हायर टॅरिफ्स. ओके, की इथं इम्पोर्टेड इम्पोर्ट येत नाही, ते इथं काय येतं? इम्पोर्ट होत नाही, तर इम्पोर्ट यायला पाहिजे इथं. म्हणजे इथं इम्पोर्टेड नाही, हा इथं बदलतो, हा इथं बदलतो, आणि हा इथला इथं बदलतो. चायना हॅज इम्पोज्ड हायर टॅरिफ्स ऑन 60 आयटम्स, ओके, इम्पोर्टेड फ्रॉम द युएस. इम्पोर्ट करणे म्हणजे बघा, इम्पोर्ट म्हणजे आयात आणि एक्सपोर्ट म्हणजे निर्यात, हे लिहून घ्या शब्द. आता इथं तुम्हाला खूप चांगलं समजलं असतं, पण ते एकाच कलरमध्ये झाल्यामुळे थोडं गडबड झालेली आहे, तरी पण मी ऍडजस्ट करतो. इम्पोर्ट म्हणजे आयात. मग चायना, मग इथं काय होते? ए आणि सी एकमेकाशी आणि बी आणि डी एकमेकाशी काय व्हायला पाहिजे? इंटरचेंज. म्हणजे चायना इथं गेला पाहिजे, टेरिफ्स इथं आला पाहिजे. इम्पोर्ट येत नाही, इथं हॅज इम्पोर्टेड होते आणि इथं इम्पोर्टेड येते. आयटम्सला आपण इम्पोर्ट करतो, ओके, आणि टेरिफ्स चायना हॅज इम्पोज्ड करतो आपण टॅरिफ्स. व्हेरी गुड, व्हेरी नाईस, सुपर. लाहोर, बिलाहोर, माहोल, येते तुमचं करेक्ट उत्तर. जळगाव, येस येस, कळलंय मग? कळलं का रे? येस ऑर नो? ओके, नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे. नाटो अलाय वर्ड्स लीड, मित्रांनो हे प्रश्न तुम्ही पीडीएफ मध्ये सॉल्व्ह करा, कारण की एकाच कलरचे झालेले आहेत. नेक्स्ट घेऊत का आपण? तरी पण सॉल्व्ह करा बरं. चला, नाटो अलाय वर्ल्ड हे वर्ल्ड ए, तुर्की बी, जर्नलिस्ट सी आणि डी ऑफ नंबर. काय होते सांगा. नाटो अलाय तुर्की, नाटो अलाय, नाटो नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन, असं काय तर लॉंग फॉर्म आहे बघा त्याचं. करेक्ट मी इफ आय एम रॉंग. ही ट्रीटी आहे, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन, बरोबर आहे? सोनाली मॅडम, हे पॅटर्न घेतलाय बॅचला, तरी आपण रिपीट घेऊया. ओके, तर नाटो, नाटोचा आलाय, आलाय एखादा देश असतो ना रे,
का वर्ड असतो, इथं देश असायला पाहिजे, म्हणजे इथं तुर्कीचं नाव असायला पाहिजे. नाटो अलाय तुर्की लीड्स द वर्ल्ड, इथं वर्ल्ड असायला पाहिजे. म्हणजे ए च्या ठिकाणी बी, बी च्या ठिकाणी ए, कुठं आहे एकामध्ये सहित, आणि ऑब्विसली सी च डी, डी ला सी. ओके, मग ऑफ नंबर इन द नंबर ऑफ जर्नलिस्ट असं असायला पाहिजे, म्हणून ए ऑप्शन करेक्ट आहे, नंबर ऑफ जर्नलिस्ट. व्हेरी गुड, व्हेरी नाईस, सुपर, व्हेरी गुड. आता हा प्रश्न आपण तुम्ही होमवर्क मध्ये सॉल्व करा. आता हे आपण सॉल्व करू एररचे प्रश्न. चला, शी हॅड समथिंग ऍट हर साईड विच वॉज टोटली हायडिंग बाय द फोल्ड ऑफ हर सारी. पॅटर्न आपण बदललेला आहे, एररचे प्रश्न. आता तुम्हाला फक्त कुठं एरर आहे हे सांगायचं आहे. व्हेरी गुड शरद इंगळे, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. बरोबर आलं माझं. वरे वा, जीएसचा अभ्यास सोडून 4 वर्ष झाले तरी येते लॉंग फॉर्म बरोबर. व्हेरी गुड. मग बघा, तुम्ही न्यूज पेपर रीड केले तिथलं सगळं येते, न्यूज पेपर मध्ये आठवत राहा. कम ऑन, टेल मी डायरेक्शन, रीड द ईच सेंटेन्स टू फाइंड आउट वेदर देअर इज एन ए ग्रॅमॅटिकल और इडियोमॅटिक एरर इन इट. द एरर इफ एनी विल बी इन वन पार्ट ऑफ द सेंटेन्स, द नंबर ऑफ दॅट पार्ट इज द आन्सर. इफ देर इज नो एरर, द आन्सर इज इग्नोर एरर पंक्चुएशन इफ एनी. शी हेल्ड समथिंग, हे ए आहे, नो एरर. ऍट हर साईड विच वॉज टोटली हायडिंग, वॉज हायडिंग, वॉज टोटली हेडिंग बाय द फोल्ड ऑफ हर सारी. मित्रांनो बघा, हे पॅसिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर आहे, बाय द फोल्ड. ओके, सब्जेक्ट, ओके, ऑब्जेक्ट प्लस टू बी प्लस व्ही थ्री प्लस बाय प्लस सब्जेक्ट, हे स्ट्रक्चर आहे. मग टू बी प्लस व्ही थ्री पाहिजे, म्हणजेच काय, टू बी प्लस व्ही थ्री कुठं आहे, मग ऑब्जेक्ट प्लस टू बी प्लस व्ही थ्री. तर इथं आहे बघा हे, तर वॉज हायडिंग, वॉज नंतर टू बी प्लस व्ही थ्री यायला पाहिजे, हायडिंग येत नाही तर हिडन यायला पाहिजे होत, आणि म्हणून एरर आहे सी, ही एरर आहे. ओके, बी मध्ये एरर आहे, राईट. व्हेरी गुड एनसीबी, देअरफॉर आन्सर मस्ट बी सी, सी मध्ये एरर आहे. हे सी आहे मित्रांनो, हे ए आहे, मागचं बी आहे, आणि सी मध्ये एरर आहे, टू बी प्लस व्ही थ्री असायला पाहिजे. एकाच पेपर मध्ये 2 वेळा पॅसिव्ह वाईज आलाय, आणि लोक डोकं पडून सांगायले ऍक्टिव्ह वाईज पॅसिव्ह वाईज येणार पेपरला. अबे येते बे, करा तुम्ही, मजा आहे का, आलं का नाही. मग गप गुमट्यानं बॅच घ्यायचे, रेकॉर्डेड 15-16 दिवस लेक्चर बघायचे, ओके, आणि व्यवस्थित पीवायक्यू रात्रीला सॉल्व करायचे, पेपर देऊन यायचा. तर तुमचा व्यवस्थित होते, पोरं अजून 5 दिवस विचार करायले काय येते काय नाही. ओके, तर तुम्ही करा 100%. द फादर फॉरबेड हिज सन टू वॉक इन द सन अँड प्ले विथ हिज फ्रेंड्स ऑन द रोड. सांगा चला, वॉज व्हेरी गुड वैशाली, करेक्ट आहे, सुपर, व्हेरी गुड. मित्रांनो लाईक कमी पडत आहेत, तुम्ही 400-450 पर्यंत लाईव्ह येता, आणि लाईक नाही करत, दिस इज नॉट फेअर. चला, द फादर फॉरबेड हिज सन टू वॉक इन द सन. 2 + V1 करेक्ट आहे, फॉरबेड कलक आहे, V2 करेक्ट आहे, अँड प्ले विथ हिज फ्रेंड. नो एरर आहे मित्रांनो, इथं एरर बिलकुल नाही, नो एरर, शोधू पण नका, नो एरर. आपल्याला वाईट सवय लागलेली आहे एरर शोधावंच असं आपल्याला वाटते, इन्शुरन्स काढलं हेल्थचं काहीतरी होच वाटते, वाया गेले पैसे असं वाटते, ब्लड चेक केलं काहीच नाही पैसे वाया गेले वाटते, तसंच एरर शोधवताना एररच नाही आली, अरे यार शिट काहीच नाही का असं वाटतं, पण हेच कामाचं आहे. ओके, द मुवमेंट विच एम्स टू रेज अवेअरनेस अबाउट क्लायमेट चेंज होप्स टू ब्रिंग पीपल टुगेदर to think about what they can do for reduce harmful pollution. आता मी सांगतो मित्रांनो, अतिशय महत्वाचा कन्सेप्ट आहे, 6 मिनिट राहिलेत म्हणून.
तर इथं एरर आहे डी मध्ये. का डी मध्ये? कारण फॉर रिड्यूस, फॉर या प्रिपोजिशन नंतर कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवा, किती छोटी एरर आहे बघा एवढं मोठं लिहून. फॉर या प्रिपोजिशन नंतर लिहून घ्या, कधी पण व्हर्बचा चौथा फॉर्म येतो, व्हर्बचा चौथा फॉर्म घेणे म्हणजेच काय? चौथा फॉर्म म्हणजे व्ही फोर, व्ही वन प्लस आय एन जी. मग इथं काय यायला पाहिजे? फॉर रिड्यूस नाही तर इथं रिड्यूसिंग यायला पाहिजे होतं, कारण की फॉर नंतर व्हर्बचा चौथा फॉर्म येतो, म्हणजेच फॉर कमिंग, फॉर रिड्यूसिंग, फॉर कम्प्लेनिंग असं येते. फॉर प्रिपोजिशन नंतर कधी पण व्ही वन घेऊ नका, तर आय एन जी वाला घ्या. देअर फॉर हिअर इज द एरर. आणि एवढं मोठं लिहून एरर किती छोटी आहे बघा. म्हणून एररचे प्रश्न व्यवस्थित सॉल्व्ह होतात, जास्त घाई गडबड करायची गरज नाही. ओके माय डिअर फ्रेंड्स, नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे आणि आजचा शेवटचा क्वेश्चन मला वाटतंय लास्ट बट वन शेवटचा. आय डिक्लाइन्ड द इन्व्हिटेशन नॉट बिकॉज आय डिड नॉट वॉन्ट टू गो बट बिकॉज आय हॅव नो टाइम. व्हॉट विल बी द आन्सर? I declined the invitation not because I did not want to go but because I have no time. मित्रांनो, I declined इथं व्ही टू वापरले बघा, व्हर्बचा सेकंड फॉर्म म्हणजे पास्ट टेन्स मध्ये आहे सगळं. नॉट बिकॉज पास्ट टेन्स आहे तर मला सांगा, इथं सगळं पास्ट मध्येच पाहिजे ना, इथं प्रेझेंट नाही, तर इथं हॅवच्या ऐवजी हॅड पाहिजे. सगळं काही पास्ट मध्येच पाहिजे. एकदा सुरू झालं वाक्याची कला पास्ट नाही तर एंडिंग पण फास्टनेस पाहिजे. ओके माय डिअर फ्रेंड, आज आपण 20 क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. आता रिमेनिंग एक क्लोज टेस्ट आणि पॅसेज या पेपर मधला आय बी पी एस पी ओ 2018 मधला आपण पॅसेज आणि क्लोज टेस्ट स्किप केलेली आहे. क्लोज टेस्ट मला वाटते तुम्हाला येणार नाही, पण पॅसेज आपण एका दिवशीच कंबाईन घेऊ 4-5. ओके, आणि एक मेगा लेक्चर, एक दोन मेगा लेक्चर मी आय बी पी एस साठी पण घेणार आहे, डोंट वरी अबाउट दॅट. आणि ज्या विद्यार्थ्यांना व्यवस्थित आता रेकॉर्ड बॅच करायची आहे, त्यांच्यासाठी आपली रेकॉर्ड बॅच अवेलेबल आहे. आणि ही रेकॉर्ड बॅच बाप करिअर अकॅडमी या प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहे. सर्वांनी ही बॅच अवेल करू शकता. प्लस आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा, जे काही तुम्हाला आता पिन केलेलं आहे, आणि याच्यावर तुम्हाला हे पीडीएफ आता लगेच भेटणार. आणि याच्यातला पॅसेज तुम्ही सॉल्व्ह करू शकता आणि क्लोज टेस्ट पण सॉल्व्ह करून बघू शकता. ठीक आहे, आणि एक 7-8 लेक्चर आपले आय बी पी एस वर होतील, म्हणजे होतील. ठीक आहे, आणि पॉसिबल आहे की आय बी पी एस चे क्वांटचे लेक्चर आपले आय बी पी एस पी ओ सर जय सर पण तुमचे 2-3 लेक्चर युट्यूबला घेतील, फ्रीमध्ये पी वाय क्यू सोडवतील आणि पेपरचा पॅटर्न सांगतील तुम्हाला. ठीक आहे, त्यांचे पण लेक्चर मी अरेंज करतो. त्यांना रिक्वेस्ट केलेली आहे की तुमच्यासाठी एकदा आय बी पी एस पॅटर्न लाईव्ह मध्ये 2-4 तास शिकवा, तर तुमचा फ्री टाइम सांगा, त्या टाइमला आपण लेक्चर त्यांचे लावूया. ओके, कमेंट मध्ये सांगा. चलो, बाय, गुड नाईट. ओके, स्लीप साऊंडली. ओके, लाहोल बिलाहोल माहोल. 2 मिनिट वेट सर, काय झालं? 1 घंटा होतो. चलो, मेगा पवार, संकेत, चित्तय, शिकय, एनसीबी सर्वांना थँक्यू, आपण आला, शोभा वाढवलात. चलो, बाय, स्लीप साऊंडली. यस.